नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊ लागल्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या मेंढ्या बसवण्याची कारवणी पद्धत आजही टिकून आहे. जिल्ह्याच्या खल्याट पट्ट्यातील मेंढपाळ आपल्या फौजपाट्यांसह कारवणीसाठी गावोगाव दाखल होऊ लागले आहेत. पूर्व मशागतीसाठी पूर्वीच्या काळी रासायनिक खते नसल्याने लोक सेंद्रिय पद्धतीने शेती करत असत. शेण आणि पाळापाचोळ्यांपासून बनलेले खत शेतीसाठी वापरत असत. परंतु जशी जशी शेती तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तशी तशी रासायनिक खते उपलब्ध होत गेली. रासायनिक खतांमुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होत गेली. हे खरे असले तरी या खतांचा बेसुमार वापर होऊ लागल्याने त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर होऊ लागला. त्यामुळे अलीकडे सेंद्रिय शेतीवर भर दिला जात आहे. जमिनीची सुपीकता वाढवणारी कारवणी पद्धत पूर्वीपासून कोकणात आहे. साधारणपणे हिवाळा सुरू झाला की मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्यांचा फौज फाटा घेऊन गावोगावी भटकंती करीत असतात. शेतकरी आपल्या शेतात मेंढ्या बसून घेतात. या शेळ्या मेंढ्यांचे मलमूत्र शेतात पडते, त्यालाच कारवणी म्हणतात. त्यांनी शेतीची सुपीकता वाढत असल्याचे शेतकरी सांगतात. लेंडी खताला फार मोठी मागणी असते. शेतीबरोबरच फळबागांना हे खत वापरले जाते. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारत असल्याने कारवणीसाठी शेतकरी आग्रही असतात. एका रात्री शेळ्या मेंढ्या शेतात बसवण्यासाठी तांदूळ किंवा पैसे अशी त्याची बिदागी असते. पाऊस पडेपर्यंत हे मेंढपाळ गावोगावी भटकंती करीत असतात. त्यातून त्यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच शेळ्या मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न सुटतो. यात हजारो रुपयांची उलाढाल होत असते. मेंढपाळांना प्रचंड मेहनत करावी लागते. थंडी वारा कडाक्याचे ऊन सहन करीत ते गावोगावी भटकंती करीत असतात. शेळ्या मेंढ्यांबरोबरच त्यांना शेतात संसार थाटावा लागतो. पावसाळा सुरू होण्या अगोदर ते आपल्या घरी परततात. एक एक मेंढपाळाकडे 200 ते 250 मेंढ्या असतात. आता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.